नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण रोज स्वामी समर्थांची सेवा करतो, उपासना करतो, मनोभावे भक्ती करतो, पण कुठेतरी आपल्याला वाटते की आपला सेवा ही पूर्ण होत नाहीये, कुठेतरी काहीतरी चुकत आहे आणि म्हणून आपल्याला सेवेचे फळ मिळत नाहीये, स्वामी कृपा होत नाहीये, कष्टाचे फळ मिळत नाहीये, आपले दुःख दूर होत नाहीये असे आपल्या प्रत्येकाला वाटते। मित्रांनो, तसे तर मनोभावे कोणतीही सेवा केली तरी ती पूर्णच असते, परंतु सेवेची उपासनेचे काही नियम असतात, ते नियम प्रत्येकाने पाळावे। काही गोष्टी असतात, काही कामे असतात, ते प्रत्येकाने करावेत, तरच आपली सेवा पूर्ण होईल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमची रोजच्या सेवेमध्ये तुम्हाला करायच्या आहे, आणि ह्या तीन गोष्टी करताना याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काही नाही केले तरी ही सेवा तुमची पूर्ण होईल आणि त्याचे फळ तुम्हाला मिळू लागेल, स्वामींची कृपा होऊ लागेल। तर मित्रांनो, तुम्हीही तुमच्या रोजच्या सेवेमध्ये, स्वामी सेवेमध्ये या तीन गोष्टी नक्की करा। आणि तुम्ही नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला सेवा सुरू करायची आहे, तर तुम्ही या तीन गोष्टी करू शकतात। मित्रांनो, स्वामी सेवा करताना आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणताही एक वेळ ठरवावा। समजा सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे तुम्ही समजा की तुम्ही सेवा करत आहात संध्याकाळी 7 वाजता, ही तुम्ही वेळ ठरवली आहे, तर रोज न चुकता त्याच वेळेला सेवा करावी, उपासना करावी। सेवा करताना सगळ्यात आधी आपण स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 3 अध्याय वाचावे, असे रोज 3-3 अध्याय वाचावे। पोथी पूर्ण झाली की पुन्हा 3-3 अध्याय वाचावेत, कारण मित्रांनो सारामृत मध्ये 21 अध्याय असतात, ते 7 दिवसात पूर्ण होतील 3-3 प्रमाणे, तर 8व्या दिवसापासून पुन्हा नवीन 3-3 अध्याय सुरू करावेत। 3 अध्याय वाचून झाल्यावर एकदा स्वामींचा तारक मंत्र म्हणावा। तारक मंत्र म्हणून झाल्यावर श्री स्वामी समर्थ या नामाचे 11 माळी जप करावा। हे न चुकता रोज करावे, तिन्ही गोष्टी रोज झाल्याच पाहिजे। हे करताना देवघरात दिवा आणि अगरबत्ती लावावी आणि एका ग्लासामध्ये पाणी ठेवावे। स्वामी चरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र 1 वेळेस, 11 माळी स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप, हे सगळे झाल्यावर अगरबत्तीची रक्षा सगळ्या घरातल्या लोकांना लावावी आणि ते पाणी सगळ्यांना थोडे थोडे प्यायला द्यावे। अशा प्रकारे रोज स्वामींची सेवा करावी, उपासना करावी, याने स्वामींची कृपा होईल, तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला मिळू लागेल, स्वामी प्रसन्न होतील। तर तुम्हीही रोज न चुकता स्वामी सेवा करताना या 3 गोष्टी नक्की करा। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।